मी डेंजर आहे, माझा नाद करू नका, इत्र पिंडे नारिंडना गुल्ला। वाचा 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 पळतो पुण्यावर गोळी आईला वाचला तो हील करेल श्रीमान पहिले त्याला मार झाडाच्या इथे बघ मेन 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 भाषा 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 श्रीमान एक मिनिट मी हिलिंग घेतो एक मिनिट तुम्ही झाड 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 हो थांब ना थांब दिसला मला थांब नेड कर नेड कर गेला खाली गेला राईटला मार बादशाह मेन 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 हिल कर हिल कर अरे मार 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 करण मार करण मार करण मार अरे बिकर मार काली है श्रीमान अरे मार एवढा खाली जा एकदम ये जा अरे फुटेल तो फुटेल भाऊ ये अरे मी त्या उतरंडीवर पडत होतो नुसता मूर्खार का तू तो वरती गेला बा फाड फाड कर पहिला फाड पहिला जा रस करून फाड मग नंतर माझं कर बादशाह 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 आईची अरे तू चालत काय गेला त्याकडे अरे तो त्याला लूट प्रसाद म्हणून द्यायला गेलेला कुत्रा असा आला अरे हाय ना काही कामाचा नाही सर्प अरे एक नंबरचा नल्ला आहे अरे तो कामाचा नाही तर तू काय कामाचा रे कुत्र्या डुकरासारखा मेला डुकर तुम्ही दिला नाही मला बॅकअप नाही दिला शी करण खरंच एकदम फालतू गेम प्लेअर तुझा अरे तू काय खेळलाय लुक्या तू त्याच्या गुडघ्यावर गोळ्या मारत होता आणि तो तुझ्या डोक्यात मेंदू आहे ना ज्याच्याने ना तू त्याची हेल्थ बघ पहिली ज्या मेंदूच्या वापराने साप पकडतो ना अरे कर श्रीमान हाय ना त्याच्या ना गुडघ्यांच्या वाट्यात ना त्याच्यावर मारत होता आणि तो बिचारा डोक्यात गोळ्या मारत होता आणि मी खालना वर चाललोय अरे हा लुक्या काय खेळला कुठे मेला ते पत्ता पण नाही लागला हे बघ करण तुझा गेम प्ले आजचा आहे ना खूप म्हणजे गच्छाळ क्षेत्ररक्षण होत मी सांगतो तुला नाही बरोबर नाही खेळलं तुम्हाला आवडलं श्रीमाननी त्याला एवढा लो केलेला तू त्याला मागून मारू शकत नाही चेतन मी त्याला पण मारला असता पण मी पडत पडत मारत होतो मी नुसता सरकत होतो तिकडे शेण होतं रे अरे तू लागोपाठ तिघांना मारत होता म्हणजे दोघांना नॉक केले तिसऱ्याला पण घ्यायला गेला तू पण करंटचं कामगिरी काय की तुला बॅकअप देणं कर श्रीमानवर कोण गोळ्या काढते करंट मी श्रीमानला बोललो होतो श्रीमान मी जरा हेल्थ घेतोय जरा थांब नाही चुकलं तू आता बघतो तुझा गेम प्ले थांब जरा तुझी इज्जत कशी काढतो बघच की अरे काढ बिंदास इकडे ये टीम मध्ये अरे हा व्हॉट्सअप बिट्सअप येतोय डेमॉन विमॉन येतोय तो परत व्हॉट्सअप लॉबी करायला तो परत डेमॉन अरे डेमॉन स्ट्रीम बघत असेल तर भाऊ नको नाही अरे मी करतो रे मी व्हॉट्सअप डायरेक्ट उडवला व्हॉट्सअप आणि डेमॉनला पण आता रिक्वेस्ट पाठवतो यम्मा यम्मा ए पतू तू कुठे बच्चा तीन नंबरला खेळतो ओके मेरी पिपडी घेऊ का तुला थांब नाही घेतो घेतो रिलॅक्स रिलॅक्स आरामात घेतो काही नाही एवढा चांगला गेम चाललेला आई शपथ एवढी मजा येत होती ना वा मी आज शिकलो श्रीमान शेवटीच चिकन पाहिजे असेल तर करण सारखा पार्टनर चुकून पण टिकला नाही पाहिजे बॅकअप झिरो मला एक सांग चेतन हा मी कुठे होतो आणि हा मंद कुठे होता बघितला दोघं कुत्र्यांनो मी तुम्हाला काय बोलतोय मी श्रीमान तुला बोललो पण मी हेल्थ घेतो जरा थांब त्या गाडीमध्ये कुत्र्यासारखे मारले त्यांनी अरे पण कारण मी काय बोलतोय त्यांनी 40 ऐक ना ऐक ना तू स्कूल मधन लुटून आला आणि रोजॉक मध्ये मेला अरे तू किती डिस्टन्स मारले ऐक ना 40 मॅगझिन असते 40 मॅगझिन मध्ये श्रीमाननी ऍट अ टाइम दोघांना मारले आणि त्यातल्या उरलेल्या गोळ्या तिसऱ्याला मारतोय तर करण तुझं काम काय आहे की श्रीमानला बॅकअप देणं आई श्रीमान याच्या काळात आम्ही ना घरी जाऊन मी सांग श्रीमान तू मी जर तिथे नव्हतो मी मागे होतो खूप हे बघ करण त्यांनी तुझ्या मेंदूत गोळ्या टाकल्या आणि तू त्याच्या गुडघ्यांना गोळ्या मारत होता अरे लुक्या मी डोंगरावर ना खाल्ला वर चाललोय तो माझ्या डोक्यातच मारेल ना मी कुठं पाचशे एवढा हा गेम डिलीट करतात मला असं वाटते आपण कधी कधी एखाद्याला बोलतो कि तुझा मेंदू गुडघ्यात आहे मला असं वाटते करणला वाटलं असेल त्याचा मेंदू गुडघ्यात आहे आणि तो आता चेतन ओर बोलतो त्याच्या गुडघ्यात मी माझ्या डोळ्यांनी ऐका ऐका माझ्या स्वतःच्या तीक्ष्ण डोळ्यांनी
मी करणला एवढा झूम करून बघितला, एकदम क्लिअरिटी मध्ये दिसत होता. ह्याच्या एक एक गोळ्या त्याच्या एक एक गुडघ्याच्या कवटीवर लागतात आणि त्याच्या एक एक गोळ्या ह्याच्या जाड जिभेवर प्लस मेंदूवर लागतात. ह्याचा एम बघितला झूमिंग मारून बघत होता माझ्या. अरे ह्याच्यात किती नल्ला गेम रे रट्ट्या, तुझ्या एक गोळी मारली ते लपल्यानी तू एखाद्या बटाट्यासारखा फुटला. जी लोक प्रॅक्टिस साठी बाटल्या वापरतात ना तशी तू बाटली आहे काचेची. अरे तुला एक गोळी तू मेला. अरे करण, अरे या झाड मेंदूला हा कसा डायलॉग सुचला चेतन? माशा मारले त्या डायलॉग त्यांनी मारलाय. तशी काचेची बाटली लोक प्रॅक्टिसरी वापरतात तसा तू फुटला. परफेक्ट परफेक्ट इज्जत आहे इज्जत आहे इज्जत आहे. मला आवडलं मला आवडलं. ऐक ना श्रीमंत, आता भांडणं झाली जोरदार. आता एक मिनिट, आता मला बोलू दे श्रीमंत, तू त्याचा वकील नको म्हणू. हे बघ, एक गुंठ्याच्या रोजॉकच्या जागेमध्ये आपण चार पाच जण सगळे होतो, स्थानिक तिथे उभे होतो. मला ज्यावेळी तो मारत होता तेव्हा पाचही जण एखाद्या मुडद्यासारखे इकडे तिकडे बघतात, पण मला कोणी बॅकअप नाही. अरे तू एक मिनिट, तू काय बराक ओबामा आहे का नल्ल्या? की तुझ्या हरी गीत गीत आम्ही राव तुला स्वतःचं संरक्षण नाही करतात का? जेव्हा करण आणि मी रश केलं, आम्ही लोकांना मारले, तुम्ही कोणाला मारा होते रे? मी ज्यांना मारले त्यांना तुम्ही टिपत होते फक्त, बाकी तुम्ही काय केलं? एक सडलेला प्लेयर आला तुला फाडला, कुत्री अर्का डुकरा अर्का मारला तुला. तुझी चुकी आमची चुकी काय रे? त्यात तुझा गेम थडकलाच आहे. अरे हा 15-20 दिवसात ना एकदा तू जागृत होतो नाही तर नुसतं ते इंस्टाग्राम स्टोरी काय टाकते ते. श्रीमंत माझे तळे सांडले सगळे. एक मिनिट मी बोलतो आता. अरे लुक्या ए रट्ट्या, तू आम्ही जर पाच जण पुढे गेलो होतो तर तू सहावा प्लेअर काय करत? आमचे मागचे पायाचे ठसे पुसत येत होता का रे? कोणाला दिसावे नाही म्हणून. अरे रट्ट्या, भिंतीच्या मागे तुला कधी मारला पत्ता नाही लागला बटाट्या? तू आम्हाला शिकवतो का गेम प्ले? तो टोपऱ्यात मारला, तो बोलतो जिभेवर मारल्या गोळ्या. मी सांगतो कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय माझ्या. अरे सगळी लोक स्वतःच्या डोळ्यांनी बघतात काय? बाहेरचे डोळे भाड्याने आणतात. हे बघ, मी याच्या आधी मी माझ्या मित्राच्या डोळ्यांनी बघायचो प्रत्येकाचा गेम, पण मी आजचा गेम तुझा गेम माझ्या डोळ्यांनी बघितला. रेस गेमिंग मला एक सांग भावा, मी डोंगराच्या खाल्ला वर चाललोय बरोबर. अरे डेव्हिल डेव्हिल एक मिनिट, डेव्हिल श्रीमानची 40 ची मॅगझिन विथ एक्सटेंडेड मॅग. 40 च्या मॅगझिन मध्ये श्रीमान लेजंड, ऐक ना, श्रीमान दोघांना मारतोय आणि तिसऱ्याला पण घेतोय. करंटचं काम काय? तिसरा जो मारतोय त्याला मारणं की नाही? करंटचं काम काय? मला माझं काम तेच आहे. मी त्याच्या गोळ्या सुद्धा मारल्या चेतन, मी थोडासा डॅमेज पण घेतला. अरे तू ह्या मॅच मध्ये फक्त पोटलं घेऊन मागे भंगारवाला कसा फिरतो? ते सगळं सामान घेतलं 4x-4x आणि तेवढे तू तेवढा तुझा गेम. बाबा तू 4x काय शॉटगन ला लावू? S12 केलं लावू. माझ्याकडे एक पण स्नायपर नव्हती. एक मिनिट, पबजीचा विषय नाही, फ्युचर मध्ये मला कार 98 मिळेल, ऑम मिळेल. हे मी काय मिस केलं? मी काय मिस केलं? मी काय मिस केलं? चंद्राचा राहिलं चंद्रा. मला बोलतो S12 केलं मी का 4x लावू का? मी बोललो मग तुला, मी तू 4x एवढ्या भिकाऱ्यासारखा धावत आला, मग त्या 4x ने काय पबजीतला चंद्र बघत होता का तू? झूम मारून मला 4x पाहिजे. झूमला काय बोलाय ते का तू? झूम. मी झूमला झूम बोललो, नाही तर फूम बोललो. तो माझा प्रॉब्लेम आहे. झूमला काय बोला? झूम झूम शांत व्हायला नाही का पहिले स्टार्टिंग? एक मिनिट भावा, याला फक्तवर बोलायचा. मी झूम बाबा बोललो. श्रीमान आई शप्प सांगतो पब्लिकला विचारतो, झूमला झूम बोला नाही का? झूम झूम शांताबाई. मी झूम बोलतो. शांताबाई 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 स्वतःच चालू होतो या आईचा बुलडॉग गावठी साला. श्रीमान शपथ, तो झुमला छुम बोला नाही का ते शांताबाईच्या आधी? मी झुम झुम शांताबाई शांताबाई काय विषय नाही. करण माझा भाव आहे गाईज, काय विषय? काय विषय नाही, आम्ही दोघही भाऊ आहे. अशीच आम्ही इज्जत घालवत राहणार ऑन स्ट्रीम आणि बॅक स्ट्रीम. आम्ही लग्न केलंय. एक प्रकार कॅट बोलतोय ओयो करण. ओयो करण हे ना मला माहित बाबा, हे ना माहित बाबा. मी नाही कधी गेलो, चेतनला विचारा. ए तू माझ्यावर आई राव, मी हा पीसी माझ्या डोक्यात सोडला होता. मला काही संबंध नाही ते करण नाही करण. पण ओयो काय? ओयोला गेलं तर काय ना? ओयोला धक्का एवढं राहायचं. ओयोला हॉटेल श्रीमंत स्वस्त मध्ये मस्त राहिला. मी मला एकच आठवते, आपण कोल्हापूरला गेलो तेव्हा एका ओयो मध्ये होतो. बस त्यानंतर कोणता ओयो? श्रीमंत तिथे 1.5 लाखाची बॅग ठेवून आला होता. हा 1.5 लाख रुपये त्यांनी ओयोला ठेवलेले. आणि 1 लाख ना 1 लाख जास्त. हा जास्त होते जास्त होते. हो ना, आता इज्जत घालवा ना माझी थोडीशी. तू चाललंय आमचा प्रयत्न. चेतन ज्या हॉटेलला राहिलो तिथं याला नाव नाही माहित.
मी पण घाबरलो होतो. मी बोललो आईला इथं रस्ते कोल्हापूर मध्ये सगळे मोठमोठे टोनग्यारके आहेत, कुठल्या चौकात जायचं आणि कुठे तो ओयो काहीच माहिती. शेवटी त्या साबणावरचं नाव बघितलं ना श्रीमान आपण का त्या हॉटेलचं नाव माझ्या लक्षात होतं. रोड मी घेऊन गेलो त्या कोर्टच्या इकडनं. हे बाबा मी तुला सांगतो खरूल, हा ना ह्याची वाचा गेले चेतन, पण बाकी कामात नॉलेज आहे भाईला. म्हणजे तोंडामध्ये फेल पार्टी, बोलता काही येई नाही, येड्या काही बरळत असतं, पण मग नॉलेज आहे, रस्ते बिस्ते लक्षात असतात भाईच्या, ऍक्टिव्हिटी आहे शरीराला, इज्जत आहे. गाडी चालवण्यात तो बादशाह आहे हे मी मान्य. किंग आहे किंग गाईज. करण सारखा गाडी चालवणारा बादशाह कोण नाही, आणि तो मला असं वाटत लागोपाठ 3 दिवस गाडी चालू शकतो, न ब्रश करता, न डोळ्यांना पाणी लावता, न तोंड धुता.